तुम्हाला आम्ही कास्कोची ग्रॉसरी दाखवली, यादी HEBची दाखवली, तर आपलं इंडियन स्टोअर्स पण दाखवते. इंडियन स्टोअर्समध्ये पण आम्ही वीकली जात असतो, तर ह्या वीकची ग्रॉसरी आता दाखवते मी तुम्हाला. तर पटेल ब्रदर्सला आम्ही जात आहोत. हे बघा, आज आपण आलो आहोत पटेल ब्रदर्समध्ये. हे इंडियन ग्रॉसरी स्टोअर्स आहे, खूप मोठं आहे. तर आतमध्ये आपण जाऊया आणि मी तुम्हाला दाखवते इथे काय काय मिळतं ते, आणि आम्ही काय खरेदी करतो तेही दाखवतो तुम्हाला. चला जाऊया. तर आम्ही बाहेरूनच ट्रॉली घेतलेली आहे, घरे तुम्हाला बाहेरूनच घेऊन जाऊया. आतमध्ये मिळते की नाही, आतमध्ये पण ठेवलेले असतात ट्रॉलीज. दरवाज्यातनं एंट्री केल्याबरोबरच हे आहे, इथे सनफ्लावर ऑइल आहे आणि हे चक्की आटा आहे. या ठिकाणी होळी कलर आले आहे, होळी कलर $199 गणपती बाप्पा आहेत मोठे. राजू स्नॅक्स, या ठिकाणी स्नॅक्स आहेत. तर हरणगुंडी वगैरे हे सगळं आहे या ठिकाणी. गार्लिक मिक्स आहे तिथे. या ठिकाणी बारीक शेव आहे, नायलॉन शेव म्हणतात ते. वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे वगैरे आहेत या ठिकाणी. तर या ठिकाणी मोनॅको आहेत, ट्रॅजिक आहेत या ठिकाणी. पार्ले हाईड अँड सीक आलेला आहे नवीन. पार्लेने बरेच ब्रँड काढलेले दिसतात. या ठिकाणी सगळे स्नॅक्स, आता वेगवेगळे ब्रँड आलेत सगळे. हे नवीनच ब्रँड दिसतात, भरपूर स्नॅक्स, नवीन माल आलेला आहे. सगळे शेव वगैरे आहेत. पिकानू स्नॅक्स $199. 4, 5 पाच प्रकारची आहेत वांगी. हे बघा, धीरज हे घेत आहे बारीक छान छान काकडी. या ठिकाणी हा भोपळा आहे छान. हे बघा, नख लावून ठेवले रोपण, अगदी कवळे कवळे ताजे ताजे दिसले तुम्हाला, अगदी ताजे. हा आपल्याकडे मिळतो तो गावराणी आहे. हा आहे इलायची आहे, शेंगा मिरचीचे चार प्रकार. बायकांचा तुम्हाला आवाज येत असेल ना, तर या स्टोर्समध्ये मराठी बायका आलेल्या. या ठिकाणी तांदूळाची भाजी आहे आणि दुसरी पालेभाजी आहे. या ठिकाणी मेथीची भाजी, भाजी ताजी, पालक. हे बघा, या ठिकाणी
पपया कच्ची पपई का कच्ची पपई फ्रेश अरवी आईच्या पानांची ना अरवी आणि इथे हळद आहे पलीकडे जे आहे ते स्वीट पोटॅटो रातोळी आहे ही साधा आहे याच्यापेक्षा इकडे मी तुम्हाला दाखवते हे ऑर्गेनिक आहे आम्ही हे घेतो तर हे ऑर्गेनिक आहे छान असतं तर आम्ही ते घेतो मला नाही माहित बघ की किती दोन घ्यायचे काय एक घेतली का ऍपल आणि हा नारळ दोन्ही सेम साईज चायनीज जेली चायनीज जेली कुणाला खायची आहे का चायनीज जेली सुपारी चिक्कू न पिकलेले चिक्कू आता त्यातलं वांगी कलर कोणता हे सांगा बघू नक्की पाकिट आहे
हिमालयाचे प्रॉडक्ट्स आहे, सगळे ब्युटी प्रॉडक्ट्स या ठिकाणी, तेल वगैरे सगळं. मेहंदी पण आहे, मेहंदी हे बघा समयी वगैरे सगळं निरंजन देवासाठी. या ठिकाणी छान छान देवाची पोस्टर आहेत, या ठिकाणी छान छान मॅट आहेत सुंदर. हा विभाग आहे तांदळाचा एका साईडचा आणि एका साईडला भांडी आहेत. तर या ठिकाणी सोनामसुरी आहे, बासमती, अजून वेगवेगळ्या ब्रँडचे तांदूळ मिळतात. आपल्या महाराष्ट्राचा सुद्धा या ठिकाणी आंबीमोहर सुद्धा मिळतो. या ठिकाणी अगरबत्ती वगैरे आहे बघा, भांडी आहेत, डब्बे, मोठे मोठे डब्बे पण आहेत. आधी नव्हते, आता आले. $25 हा डब्बा आहे. कुकर आहेत, पोळींचा डब्बा आहे, रवी वगैरे, कढई छोटीशी, इकडे हे आहे स्नॅक्स, पाणीपुरी वगैरे, आणि हा फ्रोझनचा सेक्शन. काहीतरी बघतोय फ्रोझन सेक्शन मध्ये. चिक्कू, जामुन, अच्छा चिक्कू, कुठे चिक्कू, इथे चिक्कू पर्व एकदा आम्ही आणलेला, छान होत. कारण इथे चिक्कू मिळत नाही, तर चिक्कू हा फ्रोझन स्लाइस वाढेल आमचं का. सगळे फ्रोझन भेंडी आहे, वालाची शेंग आहे, सगळं हो. बिलिंग डाऊन जाऊया. आणि हा सेक्शन आहे बिलिंगच्या बाजूचा, हा इथे हे आहे आटा, चक्की फ्रेश आटा, आशीर्वाद, गोल्डन टेम्पल, कॉर्न ऑइल वगैरे आहे.
तिथं नवीन एन्काउंटरवरती आलो आहोत आम्ही. शॉपिंग झालेली आहे आमची. गणपती बाप्पा. आज आम्ही मर्सिडीज आणलेली आहे. अशी काट मारून घेतली की व्यवस्थित राहतात तुमचं सामान निघालं. मिळाला आपल्याला सुजाता चक्की, फ्रेश आटा मिळालेला आहे किती महिन्यानंतर. आम्ही इंडियन ग्रॉसरीमधून घरी आलेलो आहोत. तर त्या ग्रॉसरी स्टोअरचं नाव आहे पटेल ब्रदर्स आणि या ठिकाणी ही ग्रॉसरी आहे. तुम्हाला मी आता ओपन करून दाखवते काय काय आणलं ते. हे बघा पहिल्या बॅग मध्ये हे निघाले स्नॅक्स, तिखट शेंगदाणे, या ठिकाणी सेव, मंचाव सूपच पॅकेट आहे आणि हे सुद्धा मंचाव सूपचे दोन पॅकेट मंचाव सूपचे. या ठिकाणी हे रेड कांदे, लाल कांदे, आणि या ठिकाणी येलो कांदे आणलेले आहेत दोन प्रकारचे. आणि या ठिकाणी शेंगदाणे. तर हे शेंगदाण्याचं पाकिट आणलेलं आहे. हे 4 LB आहे. 4 LB म्हणजे 1 किलो 816 ग्रॅमचं आहे. रस आणलेला आहे. हे मोठ फॅमिली पॅक आहे. या ठिकाणी मी ज्वारीचं पीठ आणलेलं आहे. हे 2.2 LB आहे. ओ अजून एक मंचो सूपचं पॅकेट, 3 पॅकेट. हा भोपळा आणलेला आहे अगदी ताजा ताजा. हे बघा अगदी हिरवा हिरवा गार. या ठिकाणी कोथिंबीर आणलेली आहे. ही स्वयंपाकातली सुद्रण आहे याच्यामुळे भाज्यांना टेस्ट येते. तर ह्या 2 आणलेल्या आहेत अगदी ताज्या आहेत. पाहिलंत ना अगदी. या ठिकाणी भरपूर काकडी आणलेली आहे. हे बघा छान आहे ना. भरपूर काकडी आणलेली आहे. या ठिकाणी हे ऑर्गॅनिक अद्रक आणलेलं आहे. हे बघा या ठिकाणी ही छान हिरवी हिरवीगार मी
मेथीची भाजी आणलेली आहे, तर दोन जुडे आणलेले आहेत, ही एक आहे आणि अजून दुसऱ्या बॅग मध्ये असेल बहुतेक। या ठिकाणी पापड आणलेले आहेत, निश्चित पापड, उडदाचे पापड आणलेले आहेत। या ठिकाणी भेंडी आणलेली आहे, अगदी ताजी ताजी, परत एकदा दाखवते, तिथे मी स्टोर्स मध्ये दाखवलीच पण परत एकदा बघा, हे बघा अगदी ताजी आहे आणि तुम्हाला ही मोडून दाखवते, हे बघा अगदी कवळी कवळी, भरपूर आणलीत भेंडी, इथे ठेवते। या ठिकाणी हे कारले आणलेत, हे बघा अगदी ताजे ताजे कारले। या ठिकाणी हे टोमॅटो आणलेत, तर या ठिकाणी हे बीट आणलेलं आहे, खूप मोठं असं आहे। हे बघा अजून एक मेथीची भाजी जुडी मिळालेली आहे, ताजी ताजी दिसली। आपण आता इथे ठेवूया वांगी आणलेली आहेत, हे बघा भरपूर छान छान ताजी ताजी वांगी, हे बघा अगदी ताजी ताजी वांगी छान। ओके आता अजून आहे, आता हे तांदूळ आणलेत आम्ही, हे बघा हे सोना मसुरीचे तांदूळ आणले, दिसले का तुम्हाला? बासमतीची एक बॅग आणतो आणि सोना मसुरीची एक बॅग आणत असतो, तो बासमती आहे घरात, तर हा संपला होता तर आज आणलेला आहे। आणि हा आता आणलेला आहे, हे बघा सुजाता आटा, तर आज मिळालेला आहे इतक्या दिवसानंतर। तर हा आणलेला आहे, ही 20 LB बॅग आहे, तांदळाची पण 20 LB बॅग आहे। तर अशी झाली ही आमची ग्रॉसरी आजची। तर तुम्हाला ही कशी वाटली आणि तुम्हाला अमेरिकेतील ग्रॉसरी स्टोर्स कसं वाटलं नक्की सांगा। भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत आनंदात।